सांगली मिरज आणि कुपवाडमधील अमरधाममध्ये गेल्या कित्येक वर्षापासून लाकूड टायराचा वापर करून अंत्यसंस्कार केले जात होते. यामुळं पर्यावरणाची न भरून निघणारी हानी आणि मोठ्या प्रमाणावर हवा प्रदूषण होत होतं. मात्र या साऱ्या प्रदूषणावर उपाय म्हणून सांगली महापालिकेच्या आयुक्तांनी पर्यावरणपूरक अंत्यसंस्काराचा प्रयोग राबवला आहे. या अभिनव उपक्रमाद्वारे सांगलीकर पर्यावरण वाचवण्यासाठी पुढाकार घेतील अशी आशा महापालिका आयुक्तांना आहे. या व्हिडिओमध्ये देशाचे पंतप्रधान नागपूरमधील ज्या प्रोजेक्टचे कौतुक करत आहेत तो प्रोजेक्ट सांगलीच्या अमरधाममध्ये सुरू होत आहे. सांगली मिरज आणि कुपवाड अशा तीन ठिकाणच्या अमरधाम स्मशानभूमीमध्ये दिवसाकाठी 10 अंत्यसंस्कार होतात. यातील एका व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी 2450 रुपये खर्च येतो. यात तब्बल 300 किलो लाकूड, 3 लिटर केरोसिन, 2 टायरचा वापर केला जातो. यातून मोठ्या प्रमाणात हवेचे प्रदूषण तर होतेच, पण यासाठी लागणाऱ्या लाकडांमुळे मोठी वृक्षतोड आणि पर्यावरणाचा ऱ्हासही होतो. सांगली महापालिका देखील दरवर्षी या अंत्यविधीवरती जवळपास 80 लाख रुपये खर्च करते आहे. हा सारा खर्च कमी करण्यासाठी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी सांगली महापालिकेचे कर्तबगार आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी पुढाकार घेतला आहे. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात उल्लेख केलेल्या या पर्यावरणपूरक अंत्यसंस्काराचा प्रयोग सुरू केला आहे. नागपूरमधील इको फ्रेंडली लिव्हिंग फाउंडेशनच्या पुढाकाराने हा प्रयोग प्रत्यक्षात सांगलीत आता अंमलात आणलेला आहे. सांगली मिरज कुपवाड शहराच्या तीनही शहरामध्ये आपल्याकडे 3 अमरधाम आहेत आणि त्यामध्ये दररोज जवळपास 10 प्रेतांचं आपण दहन करतो. याच्यासाठी महानगरपालिका जवळपास 70 ते 80 लाख रुपये प्रत्येक वर्षी खर्च करतात. हे जे काही अंत्यविधी आहे त्याचा जो काही खर्च आहे तो महानगरपालिकाच करत असल्यामुळे ह्याचा एक सुविधा म्हणून ही महानगरपालिका त्याकडे पाहते. प्रत्येक अंत्यविधीसाठी 300 किलो लाकूड आणि 3 लिटर केरोसिन दिलं जातं. सध्या महानगरपालिका एका प्रेतामागे जवळपास 2450 रुपये खर्च करते. हा खर्च करत असताना हे काही लाकूड तोडून आणलं जातं त्याचा पर्यावरणाचा ऱ्हास होतो. त्याबरोबर जे प्रेत जाळलं जातं त्याच्यामध्ये लवकर दहन व्हावं ह्याच्यासाठी 2 टायर्स पण वापरले जातात. तर हे होऊ नये ह्याच्यातून जो काही पर्यावरणाला जो काही त्रास होतो तो कमी व्हावा ह्या हेतून सांगलीतील उद्योजक आणि सांगलीतील एक सामाजिक काम करणारा माणूस जो नागपूरमध्ये स्थायिक झाले आहेत ते विजय लिमे आणि सांगलीमधले रवींद्र आडके ह्या दोघांच्या संकल्पनेतून मोक्षकास्टचा वापर लाकडाच्याऐवजी मोक्षकास्टचा वापर करण्याची एक संकल्पना पुढे आली आणि आम्ही ती महानगरपालिकेने एक चांगली संकल्पना असल्यामुळे ती राबवायची ठरवलं. याच्यातून जवळपास आमचा खर्चही कमी होणार आहे. जास्तीत जास्त 2000 रुपये प्रत्येक बॉडीच्या दहनासाठी लागेल, पण त्याबरोबर पर्यावरणाचा जो काही ऱ्हास होतो आहे तो पण थांबवण्यासाठी महानगरपालिका एक चांगला प्रयत्न करते. लोकांनी ह्या उपक्रमाला जास्तीत जास्त सहकार्य करावं अशी सर्वांना विनंती. आता या पर्यावरण पूरक अंत्यसंस्कार करणार तरी कसे हा साहजिक सर्वांना पडलेला प्रश्न असेल. या प्रयोगासाठी नागपूरवरून 20 टन मोक्ष काष्ट मागवण्यात आले आहेत. हे मोक्ष काष्ट म्हणजे शेतातील पीक घेतल्यानंतर उरलेल्या पराली, सड, धाटे, पालापाचोळा आदीपासून बनवलेली एक गोलाकार वस्तू होय. हे मोक्ष काष्ट प्रेताच्या भोवती खाली लाकूड रचल्याप्रमाणे रचले जाते. लाकडापेक्षा या मोक्ष काष्टमुळे प्रेत लवकर जळते. पावसाळ्यात तर या प्रयोगाचा जास्त वापर होणार आहे. सध्या नागपूरमध्ये अनेक शहरांमध्ये हा प्रयोग सुरू आहे. 5 वर्षापासून नागपूरमध्ये हा यशस्वीपणे उपक्रम चालू असून 2200 अधिक प्रेतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. त्यामुळे सांगलीमध्ये देखील या प्रयोगाला लोक स्वीकारतील अशी अपेक्षा नागपूरच्या इको फ्रेंडली लिव्हिंग फाउंडेशनचे अध्यक्ष आणि मूळचेच सांगलीचे असलेले विजय लिमे यांनी व्यक्त केला आहे. पर्यावरणपूरक अंत्यसंस्काराची संकल्पना सांगली राबवली जात आहे याचा मला खूप अभिमान आहे.
मी नागपूर निवासी जरी असलो तरी माझी ही जन्मभूमी आहे आणि मला मनापासून आनंद होत आहे की पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार सांगलीमध्ये सुरुवात होऊन सांगलीकरांचा एक नवीन अध्याय आज सुरू झालेला आहे. आणि नागरिकांना, सांगलीच्या नागरिकांना माझं आवाहन आहे की याचा जास्तीत जास्त प्रसार व्हावा आणि सांगलीसहित आसपासच्या सर्व जिल्ह्यांमध्ये याचा असाच प्रसार व्हावा अशी मी आशा व्यक्त करतो. सांगली, मिरज आणि कुपवाड तिन्ही ठिकाणच्या अमरधाममधून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. शिवाय ही तिन्ही ठिकाणचे अमरधाम हे नागरी वस्तीमध्ये आहेत, त्यामुळे या धुराचा त्रास नागरिकांना होतो आहे. मात्र या पर्यावरणपूरक अंत्यसंस्काराच्या प्रयोगामुळे प्रदूषणात घट होईल आणि लाकूडही वाचेल हा विचार करून नागरिक देखील या पर्यावरणपूरक अंत्यसंस्काराच्या प्रयोगाचे स्वागत करत आहेत. आतापर्यंत सांगली महापालिकेने अशा प्रकारे 4 मृतदेहावर अंत्यसंस्कार केले असून त्याचे नागरिकांनीही स्वागत केले आहे. नमस्कार, मी रवींद्र अडके, सांगली. मोक्षकास्ट या उपक्रमासाठी सांगलीमध्ये हा उपक्रम आपले आयुक्त माननीय खेबळकर साहेब यांनी सुरू केलेला आहे. एक मृतदेह दहन करण्यासाठी आपल्याला 15 वर्षे वयाची 2 झाडं कापावी लागतात आणि त्यामुळं पर्यावरणाची खूप मोठ्या प्रमाणामध्ये हानी होत राहते आणि त्याच्यामुळे प्रदूषणही वाढतं. तर या मोक्षकास्टमुळं आपण प्रत्येक मृतदेहा पाठीमागं 2 झाडं वाचवतो. झाडे लावा, झाडे जगवा या उपक्रमासाठी या ह्याच्यातून मदतच होणार आहे. दुसरं गोष्ट आहे की जे काही टायर्स वगैरे ह्याच्यामध्ये जाळले जात होते सांगलीमध्ये, तर त्या टायरमधूनही प्रचंड प्रदूषण होत होतं आणि ह्या अमरधाम स्मशानभूमीच्या लगतचे जे काही नागरिक आहेत तर त्या नागरिकांना श्वसनाची किंवा इतर त्रास होत होते. तर तो जो त्रास आहे तो त्रास नक्कीच या उपक्रमामुळं लोकांचा कमी होणार आहे. आणि आपण आता ह्या इथं 1 वर्षापूर्वी रक्षाकुंडही तयार केलेला आहे. तर महापालिकेनं जो काही हा उपक्रम चालवला आहे, रक्षाकुंड तयार केल्यामुळं जी काही सर्व राख नदीमध्ये मिसळत होती तर ती सर्व नदीमध्ये जाण्याचं थांबून रक्षाकुंडामध्येच साठवली जाते आणि ती बागेला दिली जाते. त्यामुळं नदीचंही मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण थांबलेलं आहे. या सर्व उपक्रमामध्ये सांगलीकर अत्यंत मनानं सर्वांचा सहभाग आहे आणि त्याबद्दल इथून पुढेही अशा नवनवीन उपक्रमांना सर्व सांगलीकर साथ देतील अशी अपेक्षा आहे. धन्यवाद. आज सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेमध्ये स्मशानभूमीमध्ये माननीय आयुक्त साहेबांनी नवीन प्रकल्प आणलेला आहे की मोस्ट कास्ट म्हणून कचऱ्यापासून तयार झालेली आपल्या जुन्या काळातली शिनकूट असते त्यापासून प्रीत जाळण्याचा प्रकल्प आणलेला आहे. पूर्वी आपण लाकडापासून जाळत होतो, लाकडापासून जाळल्यामुळं वृक्षतोड खूप होत होती आणि दुसरी गोष्ट लाकडं वल्ली असल्यामुळे आपण त्यात टायर घालत होतो आणि टायर घातल्यामुळे प्रदूषण भरपूर होत होतं आणि एक प्रकारे विषारी वायू भर पडत होता आणि आपल्या प्रेताची विटंबना होत होती कारण आपण ते टायरीपासून जाळत होतो. पण आज हे आयुक्त साहेबांनी जो प्रकल्प आणलेला आहे तो खूप छान आहे कारण इथल्या रहिवाशांना खूप त्याचा त्रास होत होता प्रदूषणाचा आणि त्याच्यामुळं आता प्रदूषण होणार नाही, वृक्षतोड होणार नाही, त्यामुळे पर्यावरण खूप सुंदर होईल आणि आयुक्त साहेबांचे मी आभार मानतो. एकंदरीतच महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये आज मोक्षकाष्ट प्रयोग राबवला जात आहे, त्यामुळे सांगलीकर देखील हा प्रयोग मोठ्या आनंदाने स्वीकारतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे नक्कीच एका मृतदेहामागे 2 झाडांची कत्तल वाचवण्यात महापालिकेला आणि नागरिकांनाही यश येणार आहे. युथ लीडर न्यूज साठी योगेश माने, सांगली.